राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मयजी पंडित यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. अनेक रक्तदात्यांनी यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान केले. यावेळी प्रहार टोल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र हिरे, सरचिटणीस वकील वसंत आप्पासाहेब बोरसे, सरचिटणीस गणेश एलपले, लडिंग टोल अध्यक्ष योगेश गोसावी, उपाध्यक्ष प्रशांत माळी, कार्याध्यक्ष संजय गावडे, संघटक गजानन शिंदे, प्रसिद्ध प्रमुख शिवदास कारंडे, खनिजदार भैया शेवतकर, सहसंघटक किशोर पवार, पारस निकम, गणेश कोथमिरे, निलेश वडनेरे, रवींद्र कोकणे, शिवाजी पाटील, कुंदन शिंदे, भरत साळुंके, तिलकेश विजय निळे, गिरीश चौधरी, मनोज महाले, मनीष चांडेल, निरधर निकम, दीपक बडगुजर, योगेश शेलार, भूषण कापुरे, विजय उदिकर, गोविंदा गौडी, सोपान देवरे, तसेच धुळे टोल नाका प्रहार टोल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य लडिंग टोल प्लाझा आदी उपस्थित होते. मी ॲडव्होकेट आप्पा बोरसे, प्रहार टोल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी. आज राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचा औचित्य साधून आमचे टोल कामगारांनी रक्तदान करून बच्चूभाऊंचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. लोकमत आणि आमच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज बच्चूभाऊंचा वाढदिवस आम्ही कामगार रक्तदिन साजरा करणार आहे. ज्या अर्थी रुग्णांना या रक्ताची गरज पडेल, कारण रक्ताला कुठलं नातं नसतं, जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. रक्ताला एकच नाव असतं, ते म्हणजे जीवनदान. हे जीवनदान आज आम्ही कामगार रक्त देऊन करणार आहोत. आणि बच्चूभाऊंचा वाढदिवस साजरा करताना आम्हाला आनंद होतो आहे, कारण ते धडाडीचे नेते. बच्चूभाऊंबद्दल सांगणं म्हणजे मी काही इतका मोठा नाही. त्यांचं नाव काढल्यावर अधिकाऱ्यांचा थरका फुटतो, तसंच रुग्णांनाही आनंद होतो की नाही बच्चूभाऊ आले म्हणजे माझा आजार पळेल, मला मदत मिळेल. त्याच आशेने आज आम्ही रक्तदान करून हा बच्चूभाऊंचा वाढदिवस साजरा करतो आहे.